मंडळी बिग बॉस मराठी तीनमध्ये घराबाहेर गेलेल्या तीन जुन्या स्पर्धकांची पुन्हा घरात एंट्री झाली ते म्हणजे आदिश वैद्य स्नेहावाग आणि तृप्ती देसाई हे तिघे आता काही दिवस पाहुणे म्हणून बिग बॉसच्या घरात राहणार आहेत तसंच हे तीनही तस स्पर्धक आता हुकुमशहा बनले तर बाकी आठ स्पर्धक ही त्यांची प्रजा बनल्याचं आपण बघितलंय यात हे तीनही स्पर्धक इतर आठ स्पर्धकांना वेगवेगळं कार्य देत आहेत पण यात तृप्ती देसाई या जरा जास्तच हुकुमशहाच्या कॅरेक्टरमध्ये गेल्याच्या दिसत आहेत त्या इतर स्पर्धकांवर जोरजोरात ओरडताना दिसत आहेत खास करून तृप्ती देसाईने सोनाली पाटील हिला जास्तच टार्गेट केलंय कारण सुरुवातीपासूनच तृप्ती देसाई या सोनालीच्या विरोधात आहेत सुरुवातीला बिग बॉसच्या घरात असताना तृप्ती देसाईचा सोनालीसोबत अनेक वेळा वाद झाला होता तर घराबाहेर गेल्यानंतर सुद्धा तृप्ती देसाई या सोनालीच्या विरोधात बोलताना दिसल्या त्यांच्यामध्ये सोनाली कमजोर स्पर्धक आहेत त्यामुळे तिने घराबाहेर जायला हवं हो, असंही त्या अनेक वेळा म्हणाल्या तसंच विशाल आणि सोनालीमध्ये झालेल्या वादात त्यांनी विशालची बाजू घेत सोनाली ही विशालला त्रास देते असेही आरोप त्यांनी सोनालीवर केले होते यानंतर आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात त्यांची एंट्री झाली पण यानंतर सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा सोनालीला टार्गेट केले त्यांनी सोनालीच्या गळ्यात लुझरचं लॉकेट घातलं आणि आता तर हुकुमशाह बनल्यानंतर त्या ते सातत्याने सोनालीला टार्गेट करत असल्याच्या दिसत आहेत सोनालीला त्यांनी हातात कपडे फिरवून सुकावण्यास सांगितले यामुळे सोनाली खूपच थकल्याची दिसली तसेच सोनालीला कडू कारले कच्चे खायला सांगितले यातील एका कारल्याचा तुकडा खाली पडल्याने तृप्ती आणि स्नेहाने सोनालीला कठोर शिक्षा केली तसेच अनेक वेळा तृप्ती देसाई या सोनालीवर जोरजोरात दिसल्या सोनालीबरोबरच तृप्ती देसाई आणि स्नेहावाग या, स्नेहा या दोघींनी विकासला सुद्धा टार्गेट केलंय त्यांनी विकास आणि सोनालीला कॅप्टन बनण्यास अपात्र असल्याचंही घोषित केलंय पण यासाठी आदिश तयार नव्हता आदिशचे मत होते की विकास पात्र आहेत पण स्नेहा आणि तृप्ती दोघीही त्याला अपात्र घोषित करण्यावर ठाम होत्या यावरून आदिश आणि स्नेहाचा वाद सुद्धा झाला पण या दोघीही ऐकायला तयार नसल्याने आदेशला सुद्धा यासाठी होकार द्यावा लागला याबरोबरच स्नेहावाग ही सातत्याने मीराला सुद्धा टार्गेट करते कारले खाण्याच्या टास्कमध्ये मीराने कार्ले खाल्ले पण तरी सुद्धा स्नेहाने तोंड वाकडे केल्याचे कारण देत मीराला कठोर शिक्षा केली तसंच तिने मीरा आणि उत्कर्ष यांना कॅप्टन बनण्यास अपात्रही घोषित केलंय शेवटी पात्र आणि अपात्र सदस्यांची आदलाबदल करायची होती त्यावेळी मीराला पात्र आणि गायत्रीला अपात्र घोषित करायचं होतं पण यासाठी ही स्नेहा तयार झाली नाही शेवटी तीनही हुकुमशहाचे एकमत न झाल्याने म्हणजेच फक्त स्नेहावाघ ही एकमत करण्यास तयार नसल्यामुळे पात्र आणि अपात्र सदस्यांच्या अदलाबदल होऊ शकली नाही आणि ते कार्य रद्द झाले यामुळेच हे स्पष्ट दिसतंय की स्नेहा ही मीराला सातत्याने टार्गेट करत आहेत तर दुसरीकडे तृप्ती देसाई या सातत्याने सोनालीला टार्गेट करताना दिसत आहेत तर मंडळी तृप्ती देसाई आणि स्नेहाचं असं सातत्याने सोनाली आणि मीराला टार्गेट करणं योग्य आहे का यावर तुमचे मत काय ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा